मी सगळा आढावा माझ्या परीने घेतला, जवळपास 1 लाख एकरापेक्षा 1 लाख एकरापेक्षा जास्त नुकसान महाराष्ट्रातलं कालपर्यंत झालेलं होतं। अजूनही हवामान खात्याने सांगितलेलं आहे की अजूनही गारपीट आणि अवकाळी पाऊस पडण्याची काही भागामध्ये शक्यता आहे अजून 2-3 दिवस। ते जर पडलं तर विशेषतः उन्हाळी पिकं असतात त्याचं अतोनात नुकसान होतं आणि बारमही ज्या फळबागा असतात त्याचं एक अतोनात नुकसान होतं। आताच्या काळामध्ये आपला पपई असेल किंवा द्राक्ष असतील किंवा इतर कांदा असेल अशा प्रकारचे अनेक पिकांचं अतोनात नुकसान झालं आणि ते गारपीट पडती म्हणजे अक्षरशः थर बर्फाचा पडल्यासारखं ते दिसतं आणि स्वतः मुख्यमंत्री आता 2 काही ठिकाणी गेलेले आहेत, त्यांनी स्वतः पाहिलेलं आहे आणि मला अनेक आमदार महोदयांनी पण सांगितलं, त्यांनी पण क्लिप पाठवली।